आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात. अजित पवार आणि भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी 5 तर भाजपनं 4 आमदार फोडल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे. फुटलेले आमदार आज अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपला मतदान करणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते. यात आता तगडा घोडेबाजार झाला असल्याची विश्वसनीय सूत्रांनी महत्वाची माहिती दिलेली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आज ही सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहताय. अजित पवार आणि भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडल्याची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे. आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते. 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि याच अनुषंगानं फोडाफोडीचं राजकारण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये अजित पवार आणि भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडल्याची सध्या चर्चाही रंगलेली आहे. काल अशाच पद्धतीनं वक्तव्य खुद्द काँग्रेसचेच आमदार असणारे कैलास गोरंट्याल यांनी सुद्धा केलं होतं. आणि आता अजित पवार आणि भाजपनं 4 आमदार फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. पक्की आहेत आणि आम्ही जसं प्रेफरन्शियल वोटिंगना त्यांना जबाबदारी देऊ त्या पद्धतीनं मतदान आमचं सर्व होणार आहे. काही अफवा उठवल्या जात आहेत, बातम्या चालत आहेत, त्याचं काही तथ्य नाही. आमचं मतदान व्यवस्थित पद्धतीनं होणार आहे. नाही ते आता आम्ही ठरवू ना, आता बसायचं आहे आम्हाला. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी होणार आहे, कोणतीच काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या आमदारांनी म्हटलेलं आहे.